मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत याशिवाय ऊस दरासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्ह्यात आंदोलन करण्यात येतं या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत काही ठिकाणी आक्रमकपणे आंदोलन करण्यात येत असून मंगळवारी शिरोळ इथं एका एस टी बसवर दगडफेकीची घटना घडली सकल मराठा समाजाच्या वतीनं दसरा चौकात रविवारपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे आज बुधवारी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली जिल्ह्यात काही ठिकाणी आक्रमकपणे आंदोलन करण्यात येत आहेत अशा आंदोलनामुळं आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत मात्र मराठा आरक्षण मागणीचं आंदोलन शांततेत केलं जाईल असं आश्वासन आंदोलकांनी पोलीस अधीक्षक पंडित यांना दिलं मराठा आरक्षणासह ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं सुरू असलेल्या आंदोलनामुळं पोलिसांवरील कामाचा ताण वाढलाय जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी माध्यमांशी बोलताना दिली की हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू आहे त्याला कुठलाही गालबोट लागता नये त्याला देखील प्रतिसाद सर्व आपल्या मराठा बांधवांनी दिलेला आहे कालची एक घटना जी अपवादात्मक आहे ती वगळता संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अत्यंत शांततेमध्ये हे आंदोलन सुरू आहे पोलिसांचा बंदोबस्त अतिशय चोखपणे देखील सुरू आहे परंतु आंदोलन हे शांततेत असल्यामुळे आणि सकल मराठा समाजाने देखील प्रशासनाला आंदोलन हे शांततेतच होणार असल्याची ग्वाही दिल्यामुळे आम्ही देखील त्याकडे बघतो आहोत आणि हे आंदोलन शांततेत सुरू राहील असा मला विश्वास आहे